सब्स्क्राइब करा तिचा सागर न्यूज, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि बातम्यांचे ताजे अपडेट आपल्या मोबाईलवरती त्वरित मिळवा. नमस्कार, तिचा सागर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. ऊसतोड कामगारांसाठी भाजप नेते आणि माजी मंत्री पंकजा मुंडे आक्रमक झाल्यात. पावसात कामगारांचे हाल होत आहेत, उद्याच्या उद्या त्यांची घरी जाण्याची सोय करा असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलंय. कोरोनाच्या संकट काळातच कोल्हापूरसह काही जिल्ह्यांना पावसाचा फटका बसलाय. लॉकडाऊनमुळे अनेक मजूर परजिल्ह्यात अडकलेत. अशातच पावसामुळे अनेकांची गैरसोय झाली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी उद्याच्या उद्या मजुरांच्या घरी जाण्याची सोय करा असं आवाहन ट्विटरवरून केलंय. इथे लेकरांच्या जेवणात चिखल कुडं पडली, धान्य भिजलंय, आज अन्न गेलं नाही तर गळ्याखाली, बिचारे मजूर आयसोलेशनमध्ये आजारी पडतील. सर्व शिस्त पाळून कष्ट करून त्यांच्या ताटात माती, ते हॉटस्पॉटमध्ये नाहीत ना, मग त्यांना घरी जायला परवानगी द्या, काय प्रॉब्लेम आहे, उद्याच्या उद्या निर्णय जाहीर करा बस, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे. त्यांची ही अवस्था बघून मलाही अन्न गोड लागत नाही. माझ्या घरी सगळे गंभीर आहेत, स्वतःची काळजी घ्या, महिला आणि पोरांना सांभाळा, नाहीतर मी स्वतः उद्या तुमच्याकडे येते, मला खूप वाईट वाटतंय, अशा भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्यात. भाजप नेते ठाकरे सरकारवरती टीका करत असतानाच पंकजा यांनी मात्र गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं होतं. उद्धव ठाकरे व्यवस्थितपणे परिस्थिती हाताळत आहेत अशा शब्दात बहीण पंकजा यांनी मोठ्या भावाला शुभेच्छाही दिल्या होत्या. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर न्यूज.